कलर्स वाहिनीवर सुरू असलेल्या बिग बॉस रियलिटी शो मध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूने मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्याने संताप व्यक्त केला जातोय. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानूला बिग बॉस मधून हकला, अन्यथा शो चालू देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिलाय. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपलं मत मांडलं. हिंदी, मराठी, इंग्लिश सर्व भाषा आहेत, तसेच त्या भाषेचे भाषिक देखील आहेत. कोणी कोणत्या भाषेत बोलावं हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे. आमच्याकडे अशी तक्रार आली आहे की त्याला मराठीत उत्तर देताना थांबवण्यात आलं, यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. तसेच मुंबईमध्ये दहशतवाद होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे, यावर मुंबई पोलीस तपास करीत असून योग्य ती सुरक्षा करण्यात आलेली आहे. पोलीस खबरदारी घेत आहेत अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. आमच्या पोलिसांना एक दिलेलं आहे, त्यानुसार पोलीस कारवाई करते. त्याचे ज्या काही प्रिकॉशन घ्यायचे आहे कशा पद्धतीच्या सुद्धा मुंबई पोलिसांनी कलर्स चॅनलवर एक कंटेस्टंट आहे ज्यांनी मराठी भाषेत बोलू नको असं बोलल्यानंतर शिवसेना आणि मनसेने कलर्स टीव्हीला अल्टिमेटम दिलेलं आहे की त्या कंटेस्टंटला बाहेर काढण्याचं कारण असं आहे की सर्व भाषा ज्या आहेत आपल्या, हिंदी असो, मराठी असो, इंग्लिश असो, उर्दू असो, ज्या काही आपल्या भाषा आहेत त्या सर्व भाषांच्या बाबतीत सर्वांना आपला आपला अभिमान असतो. त्या पद्धतीनं कोणी कुणाला कोणत्या भाषेमध्ये उत्तर द्यायचं बोलायचं याच्यावर कोणी बंधन करू शकत नाही. ही तक्रार आलेली आहे, आमच्याकडे सुद्धा तक्रार आली आहे की मराठी भाषेमध्ये उत्तर द्यायला कोणी गेल्यानंतर त्याला थांबण्यात आलं शिवसेनेने सुद्धा इशारा दिलेला. त्याप्रकारे कोणावरही कोणी बंधन टाकू शकत नाही की त्यांनी कोणत्या भाषेमध्ये प्रश्न विचारायला पाहिजे किंवा त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. त्याचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कोणी आपल्या मातृभाषेमध्ये करू शकतं आणि शकू शकतं, त्याच्यामुळे कोणी त्याच्यावर बंधन करू शकत नाही. आणि जी तक्रार आली आहे त्याची आपली योग्य ती कारवाई आमची पोलीस हाती करेल.